जे जाणते असतात ते नेते होतात. नेत्यांनी नेणत्यांना जाणते करायचे असते, नेत्यांनीच नेणतेपणाने वागायचे नसते. सन्माननीय राजसाहेबांना ही विनंती करणार आहोत की दसऱ्याच्या दिवशी देशातल्या तमाम हिंदू जनतेला, महाराष्ट्रातल्या तमाम मराठी जनतेला त्यांनी संबोधित करावं. कुठल्याही कार्यकर्त्याला आपल्या नेत्याबद्दल आपुलकी वाटणं, आपला नेता हा हिरोईक क्वालिटीचा आहे असं वाटणं हे फार स्वाभाविक आहे. या न्यायाने मनसे कार्यकर्त्यांना जर असं वाटत असेल की आमचा नेता हा खऱ्या अर्थाने ही विचारधारा पुढे नेणारा आहे, तर हे चित्र खूप आशादायक आहे आणि यावर आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही आहे. हां, पण एक गोष्ट नक्की की जेव्हा आपले कार्यकर्ते आपल्यासाठी प्राणपणानं लढतात, आपल्या एका इशाऱ्यावर ते प्रसंगी मरायला मारायला तयार होतात, तेव्हा आपल्या त्या कार्यकर्त्यांना एका विधायक दिशेने नेण्याची जबाबदारी ही नेत्याची असते. कारण जे जाणते असतात ते नेते होतात, नेत्यांनी नेणत्यांना जाणते करायचे असते, नेत्यांनीच नेणतेपणाने वागायचे नसते. आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये जेव्हा कार्यकर्ते इतक्या विश्वासाने आपल्या नेत्याबद्दल बोलत आहे तेव्हा ही मनसे नेत्याची अजून जास्त जबाबदारी तयार होते की त्यांनी या संबंधाने अत्यंत गांभीर्याने विचार करावा आणि स्वतःला काही प्रश्न विचारावेत की खरोखरच मी बाळासाहेबांचा वारसा चालवत आहे की मी भाजपच्या अजेंड्यावर इथे बाळासाहेबांनी निर्माण केलेली प्रादेशिक अस्मिता आणि बाळासाहेबांनी निर्माण केलेला जो काही पक्ष आणि त्या पक्षाचा विचार आहे तो संपवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने काम करत आहे हे एकदा त्याने ठरवलं पाहिजे. सन्माननीय राजसाहेबांचं मला असं वाटतं एक वाक्य आहे या मेळाव्यामध्ये त्यांनी जे सांगितलेलं की वारसा हा वास्तूचा नसतो तर तो विचारांचा असतो. 2012 सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे दसऱ्याच्या दिवशी विचारांचं सोनं लुटायचे आणि तो विचार महत्त्वाचा आहे, तो विचार जनतेपर्यंत पोचणं महत्त्वाचं आहे. 2012 ती परंपरा त्यांच्या निधनानंतर खंडित झाली आणि आज देशातल्या तमाम हिंदू जनतेला, महाराष्ट्रातल्या तमाम मराठी जनतेला सन्माननीय राजसाहेबांच्या माध्यमातून ते बाळासाहेबांचे विचार पोचत आहेत, पुढे जात आहेत. आणि एक त्यांना दसऱ्याच्या दिवशी तमाम हिंदू जनतेला ते विचार ऐकण्याची एक इच्छा आहे. त्यामुळे आम्ही सन्माननीय राजसाहेबांना ही विनंती करणार आहोत की दसऱ्याच्या दिवशी देशातल्या तमाम हिंदू जनतेला, महाराष्ट्रातल्या तमाम मराठी जनतेला त्यांनी संबोधित करावं, जेणेकरून बाळासाहेबांचे जे विचार आहेत जे जनतेपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे ते त्या दिवशी पोहोचले. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.